या प्रयोगातली गंमत म्हणजे तुम्ही जेव्हा या लाल पंख्यावर फुंकर मारता तेव्हा हा पिवळ्या रंगाचा कागद वर येतो. पण हे असं का बरं होतं? चला बघूयात. हे उपकरण बनवण्यासाठी आपल्याला लागेल एक रबरी बेस, एक स्ट्रॉ, फॅन, टूथपिक आणि एक छोटासा नट. हा फिरणारा पंखा बनवण्यासाठी या रंगीत कागदावरच्या गडद रेषांवरून कापा. म्हणजे हे चार त्रिकोण कापल्यावर एक फुलासारखा आकार मिळेल. नंतर ही प्रत्येक पाकळी या अधोरेखित रेषांवरून दुमडा. याच्या मध्यभागी एक टूथपिक खोचली की झाला आपला पंखा तयार. आता एका रबरी बेसवर स्ट्रॉप चिकटवा आणि त्याच्यावर सायकलचा नट घाला. त्याच्यावरती निळ्या रंगाचा हा कागदी तुकडा ठेवा. तुम्ही कितीही जोरात फुंकर मारली तरी हा तुकडा काही वर येणार नाही. पण जर मगाशी बनवलेला पंखा तुम्ही याच्यावर बसवला आणि फुंकर मारली तर बघितलं, हा निळा कागद वर येतो. जेव्हा आपण या लाल पंख्यावर फुंकर मारतो तेव्हा खाली एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो ज्याच्यामुळे हा निळा कागद वर खेचला जातो. या दुसऱ्या पंख्याच्या बाबतीत ही तेच घडतं. फुंकर मारल्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि कार्ड वरती येतं. काय आहे की नाही गंमत?